गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आला होता. कारण या मतदारसंघातनं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शड्डू ठोकला होता. मात्र ही जागा महायुतीत शिंदे गटाच्या वाट्याला आली आणि त्यांनी अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सुजय विखे यांचा या निवडणुकीतनं पत्ताकट झाला. आता याबाबत विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही शेवटपर्यंत हा प्रयत्न केला की ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की शेवटच्या दिवशी ती जागा यादी जाहीर झाली. हा वाद नगर जिल्ह्यामध्ये नेमकी होता की कोणची जागा कोणाला जाईल. नगर जिल्ह्याचे अनेक मतदारसंघ राहिले होते, नेवासा होता, श्रीरामपूर होता आणि मग महाराष्ट्रामधल्या महायुतीच्या 8 जागा किंवा 10 जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या, त्याच्यामध्ये वाटाघाटी होणं आवश्यक होतं. त्यापैकी या 3 जागा होत्या आणि मग आता वरच्या स्तरावर वाटेघाटी झाल्यानंतर ती जागा शिवसेनेला दिली गेली हे आम्हाला संध्याकाळी कळल्यानंतर आज जो आम्ही उमेदवार तिथं दिलेला आहे. या उमेदवाराचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्या 5 वर्षांमध्ये सर्वसामान्य माणसासाठी पळालेला उमेदवार आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी प्रस्थापितांचं पाकिट घेऊन मॅनेज न होणारा माणूस आम्ही दिला आहे तो माणूस सर्वसामान्य घरातला शेतकरी कुटुंबाचा मुलगा काय करून दाखवतो ते तुम्हाला 23 तारखेला कळेल. अमोल खताळ आणि सुजय विखे यांच्या लीडमध्ये फरक असेल किंवा यांच्या बाकीच्या यंत्रणेत फरक पडेल. यंत्रणेमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. जनतेने एक गोष्ट ठरवलेली आहे की उमेदवार महायुतीचा कोणी असो आम्ही ही निवडणूक एका वैचारिकतेविरोधात लढत आहोत आणि ज्यांनी त्या ठिकाणी आजपर्यंत दहशत माजवली त्यांना आम्हाला पाडायचं आहे. ही भावना संगमनेरच्या मतदारसंघाच्या प्रत्येक घरामध्ये झालेली आहे आणि म्हणून तुम्ही याचा परिणाम पहा. तुम्ही उमेदवाराला आमच्या कमी आवेगू नका, तुम्हाला त्याचा परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही. सुजय विखे यांना उमेदवारी नाही मिळाली, अमोल खताळांना मिळाल्यामुळे विरोधक आनंदी दिसत आहे. आज याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन कावा म्हणतात की त्यांना आनंदीत राहू द्या, पण 23 तारखेला त्यांचा आनंद किती साजरा होता हे पण.